नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. माहूर तालुक्यातील वसराम नाईक तांडा येथील ही बातमी आहे. या गावातील 200 ते 250 महिला या मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत. या महिलांकडनं कुठे 21% तर कुठे 30% या व्याजानं पैसे वसूल करण्यात येत आहे. ही पावती बघू शकता ज्यामध्ये या महिलांना कशा प्रकारे कंपनी लुबाडत आहे त्याचं हे त्याचा हा पुरावा आहे. विम्याच्या नावावर या महिलांकडून 1000 रुपये उकळण्यात आले पण साधी पावतीही त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे आता या महिला संतापलेल्या आहेत. एका महिलांनी कर्जानंतर कर्ज कर्जानंतर परत करत 5-5, 4-4, 6-6 गट उचलले आहे. त्यामुळे या महिलांचा पूर्ण वेळ पूर्ण आठवडा हा हप्ता भरण्यात जातो. या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे मजुरी लागत नाही म्हणून आता पैसे भरायचे तरी कसे हा एक मोठा प्रश्न या महिलांसमोर उभा आहे. त्यामुळे आता या महिलांनी इंधार उभारला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीचे पैसे भरायचे नाही असा निर्णय या महिलांनी घेतलेला आहे. लवकरच या महिलांचं शिष्टमंडळ नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे. हाताला काम नाही त्यामुळे मजुरी नाही, मजुरी नसल्यामुळे दाम नाही आणि त्यामुळे आपण हप्ता भरण्यास असमर्थ आहो असं या महिलांचं म्हणणं आहे. नंतर काही लोकांना इकडून बी कापून यायला तर इकडून बी विमा घ्यायला असं आम्हाला माहितीच नव्हती की विमा हे वरूनच एवढं असेल म्हणून आम्ही काय की चुपचाप पैसे देत होतो. 7-7, 7-7 हजारापर्यंत आमच्याजवळून विमा घेतलेले आहेत. आता त्यांना माहिती आम्हाला माहिती झाली. एक अर्ज काय की आमच्याच मेंबर कडून लिहून घेतले त्यांनी कंपनीला देण्यासाठी की हे काय की विमा आम्ही परत घेतलो, हे अर्ज काय की तुम्ही वापस घ्या असं म्हणून द्यायला लावले. तेव्हा आम्हाला कळालं की विमा नाही तर यांनी आमच्या जवळून विमा कसं घ्यायला येतात. तर आम्हाला गटावाले नाही त्रास देत आहे म्हणून हे अडचण करायला हे करत आहोत. बंद मग आता पैसे भरणार की नाही? नाही भरत. कुठून भरणार आहो? आमचा त्रास द्यायला आम्ही आमचीच पडत आमच्याच पैसे लई खाल्ले ते विमाचे खाल्ले. विमाचे दिले नाही, आरडीचे दिले नाही, एफडीचे दिले नाही. आमच्या जवळ माणसाला येऊ देत नाही, आम्हाला काही कळत नाही, आम्ही पासबुक देत नाही आम्हाला. आमच्या माणसाला येऊ देत नाही. नाही भरलं तर रात्र 10-12 वाजपर्यंत इथंच राहते. जात नाही, लई मजबुरी करते. काय करून भर म्हणून सांगते ते बाहेर असे भीती लोक होत आहे. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.